महायुतीच्या उमेदवारांना आपण दिलेला आहे. यापूर्वी आता महाविकास आघाडीचे उमेदवार देखील घोषित झालेले आहेत. दोन अपक्ष उमेदवार मैदानात आहेत. कशी निवडणूक होणार आहे? या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर मागच्या काळामध्ये सुद्धा प्रतापराव जाधव यांची 3 वेळेस भाजप शिवसेनेचे उमेदवार म्हणून या ठिकाणी विजय हॅट्रिक झालेली आहे. आणि त्यावेळेचे त्यांचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते शिंगणे साहेब, आज ते सुद्धा आमच्या बरोबर आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की ही लढाई ही तुल्यबळ लढत होईल. एकतर्फी हा आमचा विजय होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे. भाजपाचे जे माजी आमदार आहेत यांनी भाजपाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर आणि त्यांच्यासोबत ते भाजपाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. काही पदाधिकारी उपस्थित होते ते आज भेटून गेले, पण विजयराजांनाही त्यांची अवकात दिसून जाईल की आपली अवकात किती आहे. आपल्या पक्षाचे दोन उमेदवार ते भरलेले आहेत, ते हे भरलेले इकडे बाजूलाच भरलेले आहे. त्यामुळे आमच्या माणसाने फॉर्म भरला आहे, तो उद्या कोणी फॉर्म चुकू नये काही होऊ नये म्हणून वरतून आदेश आल्यामुळे तो फॉर्म भरलेला आहे, तो फॉर्म मागे होणार आहे. काही दबाव नाही होते या ठिकाणी. संजीवभाऊ आमदार होते, पुन्हा आमदार होतील आणि भविष्यामध्ये त्यांचं वय पाहिलं तर अजून लंबे रेस का घोडा आहे भागेगा. धन्यवाद.